पुढचं महत्वाचं उदाहरण आहे विद्युत चलित्र, की ज्यामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक, पुढचं महत्वाचं उदाहरण आहे विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचं विद्युत चलित्र, ज्याला आपण विद्युत मोटार असेही म्हणतो. ही विद्युत मोटार आपल्या घरातील फॅन किंवा पाण्याचा पंप तसंच आपला मिक्सर यामध्ये वापरलं जात. आता हे विद्युत चलित्र नक्की कसं काम करतं, ह्याचं कार्य कसं चालतं, हे आपल्याला ह्या आकृतीच्या सहाय्याने समजून घ्यायचंय. इथे आपल्याला दिसतं की ए बी सी डी ही एक तारेचं वेटोळ, एक आपल्या सोयीसाठी आपण एकच तारेचं कुंडल दाखवलेलं आहे, पण असे अनेक वेटोळी असणारी कॉईल असते. ही कॉईल एका विद्युत घटाला, म्हणजे ज्यातून विद्युत धारा त्याला मिळणार आहे, विद्युत पुरवठा मिळणार आहे, अशा विद्युत स्रोताला जोडलेली असते. त्यानंतर ही कॉईल एका शाफ्ट भोवती, म्हणजे आसा भोवती फिरत असते, आणि हा आस कार्बन ब्रशच्या साह्याने, इथे आपल्याला दिसतंय कार्बन ब्रश एफ आणि ई ह्याच्या साह्याने जोडलेली आहे, आणि ह्या भोवती एक दुभंगलेलं कड आहे, दुभंगलेलं कड एक्स आणि हे वाय, म्हणजे सी आणि डी अशा आकाराचा आपल्याला दिसतं. हा सी दिसतो इथे आणि इथे डी दिसतो, म्हणजे हे एकमेकांना जोडलेले नाहीत, वेगवेगळे आहेत, आणि त्याला ही तार ए बी सी डी अशा प्रकारे जोडलेली आहे. आणि हे जे वेटोळ आहे हे एका विद्युत चुंबकामध्ये बसवलेलं असतं, की एक ए बी हा भाग नेहमी इथे राहील उत्तर ध्रुवाजवळ, आणि सी डी हा भाग येईल दक्षिण ध्रुवाजवळ, आणि त्यामध्ये हे वेटोळ बसवलेलं असतं. आता हे चलित्र नक्की काम कसं करतं, त्याची थोडक्यात आपण त्याची कार्यपद्धती समजून घेऊया. आकृतीमध्ये दाखवलेला विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युत धारा ई व एफ या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते, म्हणजे जेव्हा स्विच ऑन होतो तेव्हा इथून ती कुंडलातून वाहू लागते. म्हणजे इथे लक्षात येईल की विद्युत धारा ही ए बी सी डी या मार्गाने या परिपथामध्ये वाहत आहे. कुंडलाच्या ए बी या शाखेतून विद्युत धारा ए पासून बी कडे या दिशेने जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा एन ध्रुवाकडून एस ध्रुवाकडे असे असल्याने त्याचा परिणाम ए बी या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार, आता डाव्या हाताचा नियम आपण इथे पाहूया, इथे डाव्या हाताचा नियम, डावा हात दाखवलेला आहे, तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार का होणार आहे की ही तर्जनी जी आहे ही विद्युत चुंबकाची किंवा चुंबकत्वाची दिशा दर्शवते. मग चुंबकाची दिशा कशी आहे, चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी आहे, तर नेहमी एन कडून एस कडे असते. म्हणजे जसं आपल्या विद्युत घटामध्ये धन कडून ऋणकडे आपण विद्युत धारेची दिशा दर्शवतो, तशाच प्रकारे विद्युत चुंबक, तशाच प्रकारे चुंबकामध्ये एन कडून एस कडे, म्हणजेच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे विद्युत, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे हे चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकाची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवली जाते. आता फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम पाहूया. तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. त्यानंतर हे मधलं बोट आहे हे आत गेलेलं आहे असं गृहीत धरा, म्हणजेच आतल्या बाजूला ही विद्युत धारेची दिशा आहे. म्हणजेच हा अंगठा आपल्याला दाखवणार आहे की या ए बी ह्या भागावर कोणत्या दिशेला बल्ब कार्य करणार आहे, तर हे खालच्या दिशेला, म्हणजे ए बी हा भाग इथे खाली ढकलला जाईल. त्याचबरोबर सी डी ह्या भागावर काय होतं बघूया. इथे सुद्धा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, तर्जनी म्हणजेच बी कडून सी किंवा आपण एन कडून एस कडे हे चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे. नंतर मधला बोट, इथे आपल्याला इथे जसं आतमध्ये विद्युत धारा जाते तशी तिथे विद्युत धारा बाहेर येते, म्हणून बाहेरच्या दिशेला, आणि त्यामुळे बल जे लावलं जातं हे वरच्या दिशेला लावलेला आहे.
म्हणजेच हा भाग जो आहे सी डी हा ह्याच्यावर वरच्या दिशेला बल्ब कार्य करणार आहे आणि ए बी भागावर बल खालच्या दिशेने कार्य करणार आहे. म्हणजेच ही जी तार आहे किंवा हे कुंडल जे आहे हे ह्या दिशेने फिरलं जाईल, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग काही वेळानंतर म्हणजेच अर्धा भाग उलटल्यानंतर म्हणजे अर्धे परिवलन झाल्यानंतर हा सी डी ए बीच्या ठिकाणी येईल आणि ए बी हा सी डीच्या ठिकाणी येईल आणि पुन्हा त्याच प्रकारची क्रिया चालू राहील. पुन्हा पुन्हा तीच क्रिया चालू राहील. म्हणजे इथे फ्लेमिंगचा, इथे सुद्धा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, इथे सुद्धा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, इथे खालच्या दिशेला ढकललं, इथे वरच्या दिशेला ढकललं आणि हे सतत होत असल्यामुळे हे जे कुंतल आहे हे आसाभोवती सतत फिरत राहील आणि आपण त्यालाच म्हणतो की हे मोटार फिरत राहते. म्हणजेच प्रत्येक अर्ध परिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. म्हणजे हे सतत चालू राहते. हेच आपण हे जे आता आपण पाहिलं एका छोट्या अॅनिमेशनच्या माध्यमातूनही समजून घेऊया. इथे आपल्याला दिसेल की सतत हे जे काही कुंडल आहे मधलं हे फिरतंय आणि हे फिरत असताना इथे दिसतंय की इथे धन टोकाकडून विद्युतधारा इथे वाहते. ही ह्या अर्ध चंद्राकृती जे काही आपण शाफ्टला जोडलेला आहे ब्रश ह्याला जोडलं गेलेलं आहे आणि ह्या ब्रशला जोडलेली जी तार आहे ही तार एका वेळेला या भागाला जोडली जाते, तीच पुन्हा दुसऱ्या वेळेला इथे जोडली जाते आणि त्यामुळे दिशा बदलत राहते. परंतु विद्युतधारेची दिशा जरी बदलत असली तरी सुद्धा बल जे आहे ते या भागावर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार खालच्या दिशेला लावलं जातं आणि या भागावर ते वरच्या दिशेला लावलं जातं आणि सतत विद्युत चलित्र अशा प्रकारे फिरत राहतं. त्यानंतर पुढे मायकल फॅरेडे यांनी 1831 मध्ये असे दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण करता येते. हा खूप महत्वाचा शोध लावला की ज्याप्रमाणे विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याचप्रमाणे चुंबकामुळे सुद्धा आपण विद्युत धारा निर्माण करू शकतो. म्हणजे ओरस्टेडच्या प्रयोगाच्या बरोबर उलट बाजूने त्यांनी विचार केलेला आहे. त्यासाठी त्यांनी अशा प्रकारची एक रचना केली होती की इथे त्यांनी एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी तारेचं कुंतल वापरलंय, त्याला बॅटरी जोडलेली आहे आणि एक तारेचं कुंतल की ज्याला फक्त गॅल्वानोमीटर, गॅल्वानोमीटर हे एक असं उपकरण आहे की ज्याच्या सहाय्याने आपण विद्युत धारा किंवा विद्युत क्षेत्र आपण त्याच्यात मोजू शकतो. गॅल्वानोमीटर हे असं एक उपकरण आहे की ज्याच्या सहाय्याने विद्युत क्षेत्र किंवा विद्युत प्रभार जर किंवा विद्युत धारा जर त्यातून वाहत असेल तर त्याचा आपण ती तपासून पाहू शकतो की वाहते की नाही आणि त्याची दिशा कोणती आहे. कारण गॅल्वानोमीटरमध्ये ते जे काटा आहे तो मध्यभागी असतो आणि दिशेप्रमाणे तो एकदा उजवीकडे किंवा एकदा डावीकडे असा झुकू शकतो आणि त्याच्या सहाय्याने विद्युत धारा निर्माण झालेली आहे आणि ती कोणत्या दिशेने वाहते हे ओळखता येतं. मग त्यांनी अशा प्रकारे एक कुंतल बनवलं आणि एक तारेचं कुंडल घेतलं आणि ते एकमेकांजवळ नेऊन किंवा पुन्हा लांब नेऊन जवळ नेऊन सतत हालचाल केली तर त्यांना असं लक्षात आलं की ह्यामध्ये निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे इथे विद्युत धारा निर्माण होते. म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या जवळ जेव्हा विद्युत क्षेत्रा चुंबकीय क्षेत्राजवळ ज्या वेळेला हे तारेचं कुंडल नेलं जातं त्यावेळेला गॅल्वानोमीटर एका दिशेला झुकलेलं दिसतं तर दूर जाताना त्याची दिशा बदलते. म्हणजेच त्यांनी हे दाखवून दिलं की चुंबकाच्या सहाय्याने विद्युत धारा निर्माण करता येऊ शकते आणि त्यावरून त्यांनी निर्णय आणि त्यावरून त्यांनी असा नियम तयार केला. त्या नियमालाच फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम असं म्हणतात. तो नियम आहे कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवतानाही कुंडलात विद्युत धारा प्रवर्तनाने निर्माण होते
आणि प्रयोगावरून असे समजतं की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते आणि ह्यालाच फॅरडेच्या परिवर्तनाचा फॅरडे यांनी एक विद्युत प्रवर्तनाचा नियम मांडला. कुंडल फॅरडे यांनी या प्रयोगावरून एक विद्युत प्रवर्तनाचा नियम मांडला आणि तो नियम आहे कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवतानाही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. आणि या प्रयोगावरून असे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते आणि ह्यालाच फॅरडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात. कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा असे म्हणतात. म्हणजे फॅरडेंनी एक महत्वाचा इथे प्रयोग केला आणि त्यातून निष्कर्ष काढला की चुंबकाच्या साह्याने म्हणजेच हलत्या चुंबकाच्या साह्याने वाहकात विद्युतधारा निर्माण करता येते. आता इथे मात्र आपल्याला हे जे चुंबकाची गती आहे किंवा विद्युत वाहकाची गती आहे किंवा चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे हे समजून घेण्यासाठी फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरावा लागतो. हे समजून घेण्यासाठी फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरावा लागतो आणि तो नियम असा आहे की जर अंगठा वाहकाची गती दाखवत असेल तर त्यानुसार चुंबकीय क्षेत्राची गती तर्जनीमुळे दाखवली जाते आणि विद्युतधारा जी प्रवर्तित होते ती दिशा ही मधल्या बोटाने दाखवली जाते. म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधले बोट असे ताणा की एकमेकांना लंब दिशेत राहतील. अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात तर मधले बोट हे विद्युत धारेची दिशा दर्शवते आणि या नियमाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. पुढचा भाग आहे प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा. प्रत्यावर्ती धारा म्हणजेच AC अल्टरनेटिंग करंट आणि दिष्ट धारा म्हणजे DC डायरेक्ट करंट. म्हणजेच आपल्या घरामध्ये जी विद्युतधारा येते ती विद्युतधारा ही अल्टरनेटिंग करंट अशा स्वरूपाची असते कारण ती जनित्राच्या साह्याने तयार केली जाते. हे आपण पुढे पाहणारच आहोत जनित्र म्हणजे काय. आणि DC ही जी आहे ही विद्युत घटाच्या साह्याने तयार केली जाते. इथे आपल्याला दिसेल की इथे विद्युत घट म्हणजेच बॅटरी जोडलेली आहे आणि इथे एक अल्टरनेटिंग करंट म्हणजेच प्रत्यावर्ती धारेचा विद्युत स्रोत जोडलेला आहे. तसंच इथे आपल्याला दिसतं की विद्युत धारेची दिशा ही धन टोकाकडून ऋण टोकाकडे जात आहे आणि इथे दिशा मात्र आपल्याला बदललेली दाखवली आहे. पाहूया नक्की काय आहे. तर एका दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युत धारेस दिष्ट किंवा डायरेक्ट करंट असे म्हणतात तर या उलट ज्या विद्युत धारेचे परिमाण व दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावर्ती धारा असे म्हणतात. म्हणजेच अल्टरनेटिंग करंट. ते अधिक सोपं होण्यासाठी इथे एक आलेख दिलेला आहे. या आलेखामध्ये ही जी निळी रेष दाखवलेली आहे इथे दिसते आपल्याला की सतत स्थिर आहे. जसं कालावधी जातोय त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. ही जी स्थिर दाखवलेली आहे याला म्हणतात दिष्ट विद्युतधारा. आणि इथे दिसतंय की शून्यापासून ती एक पर्यंत वाढते पुन्हा कमी होते पुन्हा वाढते पुन्हा कमी होते. म्हणजे सतत त्याची दिशाही बदलते आणि त्याचं परिमाणही बदलतं आणि अशा प्रकारची विद्युतधारा आहे याला म्हणतात प्रत्यावर्ती विद्युतधारा. हे अधिक सोपं होण्यासाठी इथे एक छोटंसं ॲनिमेशन दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला दिसेल की दिष्ट विद्युतधारा ही सतत एकाच दिशेने वाहत आहे. तर इथे आपण विद्युतधारेचं वहन दाखवलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल अल्टरनेटिंग करंटमध्ये
की विद्युत धारेची दिशा सतत ठराविक वेळेनंतर बदलते, म्हणजे एकदा पुढच्या दिशेला ही वहन होते, पुन्हा विरुद्ध दिशेला मागच्या दिशेला वहन होते। म्हणजेच इथे डीसी आणि एसी मधील फरक तुमच्या लक्षात येईल। आपल्या भारतामध्ये जी विद्युत केंद्रामध्ये जी वीज निर्मिती होते त्यामध्ये एसी विद्युत धारा निर्माण होते आणि हे चक्र एक छेद 50 सेकंदात म्हणजे 0.02 सेकंदात पूर्ण होते। म्हणूनच प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारिता 50 हर्ट्ज इतकी आहे। 50 हर्ट्ज, हर्ट्ज हे वारंवारितेचं एकक आहे, म्हणजे एका सेकंदात 50 वेळा ही दिशा बदलली जाते। पुढचा भाग आहे विद्युत जनित्र, विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा हा उपयोग आहे, हे उपयोजन आहे। इथे आपण आकृती पाहिली तर ही आकृती साधारणपणे विद्युत चलित्रासारखी म्हणजे विद्युत मोटारसारखीच दिसते, पण थोडासा इथे फरक अशा प्रकारचा केलेला आहे की इथे विद्युत धारा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा इथे विद्युत घट जोडलेला नाही, कारण हे विद्युत जनित्र आहे, म्हणजे विद्युत जनित्रामध्ये विद्युत धारा निर्माण केली जाणार आहे आणि ती निर्माण होण्यासाठी ह्या कुंडलाला म्हणजेच ही जी एबीसीडी वेटोळा आहे ह्या वेटोळ्याला फिरवलं जाणार आहे आणि ते फिरवण्यासाठी ते शाफ्ट वापरलेला म्हणजे आस वापरलेला आहे आणि ह्या आसाला अशा प्रकारची रचना केलेली आहे की तो फिरवला जाईल। म्हणजेच हे जनित्र जिथे एखादं विद्युत निर्मिती केंद्र असेल, जलविद्युत असेल, तर हा शाफ्ट एका मोठ्या चक्राला जोडलेला असतो आणि ते चक्र त्या चक्रावर सतत पाणी पडत असतं आणि हे पाणी वेगाने पडल्यामुळे हे चक्र फिरत राहतं आणि हे फिरल्यामुळे इथे हे कुंडल सुद्धा फिरतं आणि फॅरडेच्या नियमानुसार, विद्युत प्रवर्तनाच्या नियमानुसार हे कुंडल फिरल्यामुळे या ही जी विद्युतवाहक तार आहे ह्याच्यामध्ये विद्युत धारा निर्माण होते। आपण पाहूया कशा प्रकारे विद्युत धारा निर्माण होते, त्याचं कार्य कसं आहे, कशा प्रकारे हे चालतं। फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी आणि सी डी या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा निर्माण होते आणि ती ए कडून बी कडे आणि सी कडून डी कडे अशा दिशेने जाते। याचा अर्थ ए कडून बी, बी कडून सी, सी कडून डी, इथे जर पाहिलं तर विद्युत धारा ए बी सी डी अशा मार्गाने ह्या परिपथामध्ये वाहत असते। आता ही कशी वाहते तर आपण पुढे पाहूया की इथे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम जर ए बी ह्या बाजूचा विचार केला तर जर आपण या ए बी ला आपण जर अशा प्रकारे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने जर फिरवलं तर काय होईल बघा, की वरच्या दिशेला फिरवलं तर इथे एन कडून एस कडे म्हणजे तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि वरच्या दिशेला म्हणजे अंगठा ही आपल्याला ह्या ए बी ह्या शाखेची दिशा दाखवतो की वरच्या दिशेला जाणार आहे आणि त्यामुळे विद्युत धारा आतल्या बाजूला म्हणजेच ए कडून बी कडे जाताना दिसणार आहे। म्हणजे विद्युत धारा ए कडून बी, बी कडून सी कडे, सी कडून डी कडे अशा प्रकारे परिपथामध्ये जर गेलं तर बी टू कडून ती बी वन कडे वाहताना दिसेल आणि त्यामुळे गॅल्वानोमीटर अशा प्रकारचं विचलन दाखवणार आहे बी टू कडून बी वन कडे। ज्या वेळेला हा ए बी जो भाग आहे तो इथे येतो म्हणजे सी डी च्या ठिकाणी येतो तेव्हा काय होतं, त्यावेळेला तो खालच्या दिशेला आपण ढकलणार आहोत, चुंबकीय क्षेत्राची दिशा या प्रकारे आहे त्यामुळे इथे आपल्याला दिसेल मधलं बोट बाहेरच्या बाजूला येतंय, याचा अर्थ सी कडून डी कडे विद्युत धारा वाहते। म्हणजेच सतत विद्युत धारा अशाच प्रकारे वाहताना दिसणार आहे। म्हणजेच इथे आपल्याला दिसेल की इथे विद्युत धारा आपल्याला सतत ए बी सी डी अशा प्रकारे वाहताना दिसेल। त्यानंतर अर्ध परिवलन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अर्ध्या परिवलनानंतर ए बी ही शाखा सी डी च्या ठिकाणी येईल
आणि सी डी ही शाखा एबीच्या ठिकाणी म्हणजे एकमेकांच्या जागा बदलतील आणि त्यामुळे मग विद्युतधारा जी आहे ती विरुद्ध दिशेला वाहताना दिसेल, म्हणजेच बी वन कडून बी टू कडे जाताना दिसेल, म्हणजे सतत दर अर्ध्या परिवलनानंतर विद्युतधारा आपली दिशा बदलणार आहे, म्हणजे बी वन कडून बी टू कडे, म्हणजे हे गॅल्वनोमीटरचा जे काही काटा आहे तो काटा इथे सरकलेला दिसेल आणि दर अर्ध्या परिवलनानंतर सतत विद्युतधारेची दिशा बदलणार आहे, म्हणजेच एका परिवलनामध्ये ए बी सी डी या मार्गाने दिसेल तर दुसऱ्या परिवलनासाठी ती डी सी बी ए अशा प्रकारे दिसणार आहे, म्हणजे सतत मार्ग बदलत राहील आणि ही जी विद्युतधारा निर्माण होणार आहे ही विद्युतधारा म्हणजेच त्याला म्हणतात प्रत्यावर्ती विद्युत धारा जनित्र, कारण ती विद्युतधारा प्रत्यावर्ती विद्युतधारा निर्माण करत असते। हेच आपण जनित्राची जी कार्यपद्धती आहे ही आपण एका ॲनिमेशनद्वारे समजून घेऊया। इथे दिसेल आपल्याला की सतत विद्युतधारा ही कशी बदलते, तर इथे गॅल्वनोमीटरमध्ये तुम्हाला दिसेल की कधी इथे गॅल्वनोमीटर उजवीकडे वळते कधी डावीकडे वळते आणि ते कशावर अवलंबून आहे, तर ही जी रिंग आहे किंवा हे जे आपण कड लावलेलं आहे हे कड आणि कुंडलाची स्थिती ही कोणत्या बाजूने फिरते आणि कोणत्या ठिकाणी ती फिरते कशा प्रकारे फिरते त्याच्यावर ही विद्युतधारेची दिशा ठरते। आणि इथे लक्षात येईल की प्रत्येक अर्ध्या परिवलनानंतर विद्युतधारा आपली दिशा बदलते आणि ह्यालाच आपण म्हणतो प्रत्यावर्ती विद्युत जनित्र। मला वाटतं आपण आज जे काही शिकलो हे तुमच्या लक्षात आलंच असेल। आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया की आजच्या या भागामध्ये आपण कोणकोणत्या बाबी शिकलो, तर विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण, नंतर विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आणि त्याचे विविध उपयोग, त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, विद्युत चलित्र, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा। इथे लक्षात घ्यायचं आहे की चलित्रामध्ये डाव्या हाताचा नियम वापरला जातो, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, आणि विद्युत जनित्रामध्ये फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरला जातो। हा चलित्र आणि जनित्रमधील फरक आहे। त्याचबरोबर आपण काही पाठामध्ये आलेली सोडवलेली जी उदाहरणं आहेत ती सुद्धा समजून घेतलेली आहेत। मला वाटतं इथे आपल्याला पाठ समजला असेल आणि ह्याचं तुम्ही पुन्हा पुन्हा वाचन करा, हे जे काही समजावून दिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा ऐका आणि पाठामध्ये ज्या आकृत्या आहेत त्यांचं निरीक्षण करा आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।